त्यांना आरक्षण द्यावं म्हणून मोर्चे निघाले होते. आणि त्या संदर्भामध्ये पी जीचे ॲडमिशन, MBBSचे ॲडमिशन आहेत, त्या संदर्भामध्ये प्रोसेसही सुरू झालेली होती. परंतु मान्य नागपूर खंडपीठाने, उच्च न्यायालयाने त्या प्रवेश प्रक्रियेला स्टे दिलेला होता. प्रवेश प्रक्रिया ही आधी सुरू झाली आणि आपला कायदा आहे हा नंतर लागू झालेला आहे, त्यामुळे तुम्ही ॲडमिशन देऊ शकणार नाही पी जीला, असं त्यांनी सांगितलं. आम्ही सर्वोच्च न्यायालयात दिल्लीला गेलो, सर्वोच्च न्यायालयसुद्धा त्यांचं म्हणणं ग्राह्य ठरलं आणि त्यानंतर आम्ही एक अध्यादेश या ठिकाणी काढला आणि अध्यादेश काढून या ॲडमिशन आम्ही कायम त्या ठिकाणी केलेल्या होत्या. आज त्या अध्यादेशाचं रूपांतर आम्ही कायद्यामध्ये केलेलं आहे. काल विधानसभेमध्ये आणि आज विधान परिषदेमध्ये आम्ही हा कायदा या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि त्यामुळे आता SC BC च्या विद्यार्थ्यांना जे आरक्षण आम्ही त्या ठिकाणी लागू केलेलं होतं ते आता कायद्याने ग्राह्य धरण्यात आलेलं आहे. एवढं